राम शाकाहारी नव्हे तर मांसाहारी होता, जितेंद्र आव्हाड यांचा जावई शोध। अजित पवार गटाकडून आव्हाडांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर निदर्शन। अयोध्येतल्या राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने 22 जानेवारीला महाराष्ट्रात दारू आणि मांस बंदी करा, भाजप आमदार राम कदम यांची मागणी। अयोध्येतील राम मंदिरात मी जाणार, मला निमंत्रणाची गरज नाही, अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य। अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी पंतप्रधान मोदी उपवास करणार, शरयू नदीत स्नान करण्याचीही शक्यता। मराठा समाजाचं 7 दिवसात सर्वेक्षण करण्यासाठी विशेष मोहीम राबवणार, महसूल खात्याच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय। 26 जानेवारीला 2.5 लाख स्वयंसेवक मुंबईत धडकणार, मनोज जरांगेंचा निर्धार, सरकारने अडवण्याचा प्रयत्न करू नये, जरांगेंचा इशारा। ओबीसी आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका, ओबीसी आरक्षण बेकायदेशीर असल्याचा दावा, 7 फेब्रुवारीला सुनावणी। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मुंबईतल्या आझाद मैदानमध्ये ठिय्या आंदोलन, मवियाचं सरकार असतं तर तुमच्यावर आंदोलनाची वेळच आली नसती, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मलंगगण मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। आव्हाडांची मुख्यमंत्र्यांवर टीका, मुख्यमंत्र्यांना शपथेची करून दिली आठवण। सधन नागरिकांना सरकारी योजना आणि लाभ परत करायचे असल्यास त्यासाठी नवी योजना आणणार, गिव्ह इट अप योजना आणणार महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य। 12 जानेवारीला लोकार्पण होणाऱ्या शिवडी न्हावाशिवा सागरी सेतूसाठी 350 रुपयांचा टोल प्रस्तावित, मंत्रिमंडळाच्या उद्याच्या बैठकीत होणार अंतिम निर्णय। महाराष्ट्र आयसिस मॉड्यूल प्रकरणी एनआयएचं आरोपपत्र दाखल, भारताला इस्लामिक स्टेट बनवण्याचा कट आरोपपत्रात नमूद, काश्मीरमधल्या कुपवाड्यात रेकी करून आयसिसला माहिती कळवल्याचाही उल्लेख। पंजाबच्या लुधियाना शहरातल्या उड्डाणपुलावर अग्नितांडव, इंधनाचा टँकर उलटला, हजारो लिटर इंधनाने घेतला पेट। केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशी विकेट्सचा पाऊस, तब्बल 23 फलंदाज बाद, दक्षिण आफ्रिकेचा 55 धावात खुर्दा तर भारत 153 गारद, 98 धावांच्या पिछाडीनंतर दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेचे 3 फलंदाज तंबूत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।